भाजपा पक्ष आहे का बकासूर, केंद्रात सत्ता आणि इतर राज्यात भाजप पक्ष आहे, पण विरोधकांच्या हातातील राज्य हे भाजपाला हवं आहे। बकासुरासारखी सत्तेची हाव भाजपाला लागलीय, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलीय। धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्रित आले पाहिजे, यामुळे आम्ही आंबेडकर यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, प्रत्येक गोष्टीला चढउतार असतात। काँग्रेस मोठ्या ताकदीने पुढे येईल, काँग्रेस पुन्हा भरारी घेईल असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय, त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अर्ज करतायत, असंही थोरात यांनी म्हटलंय। नाही, एक धर्मनिरपेक्ष शक्तीने एकत्र आलं पाहिजे, हे दोघांचं आता एकमत, त्याच्याबद्दल काही शंका राहिलेली नाही, आणि आमचं नुकसानच झालं लोकसभेमध्ये हे मान्य झालं आहे। आता फक्त एकत्र बसण्याचा विषय शिल्लक आहे, तेवढं आम्ही वेळ मागितलेली आहे। पण त्यांनी अशी अट ठेवली आहे का की राष्ट्रवादी काँग्रेस नसलं तर आम्ही आघाडी? नाही, असं तर काय आमच्या मध्ये त्यांनी काही लिहिलेलं नाही तशा प्रकारचं, आम्हाला त्या बाबतीत माहिती नाही। अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच मी विभागनिहाय बैठक ह्यासाठी घेतो की अध्यक्ष पदाधिकारी त्यामुळे मी एकत्र येईल, त्यांची संवाद साधून पूर्णपणे पुढच्या कालखंडामध्ये, म्हणजे प्रथम तर टप्पा आमचा विधानसभेचाच आहे, त्यामध्ये कशा पद्धतीनं आम्ही काम करायचं याची चर्चा त्यांच्याबरोबर करता येईल। काय परिस्थिती आहे मतदारसंघांमध्ये जिल्ह्यामध्ये ही त्यामुळे मला समजून येईल, यासाठी त्या बैठका आहेत। एकंदर मला जे वाटतं की भाजपला तर लोक जनतेनं चांगलं मँडेट दिलं, केंद्रामध्ये त्यांना चांगलं बहुमत दिलेलं आहे, राज्य त्यांच्याकडे आहे, परंतु त्यांची भूक संपत नाही असं दिसतंय, म्हणजे त्या पक्षाचं रूपांतर बकासुरामध्ये झाले काय असं मला वाटतं। बहुतांशी जागेवर तर एकमत होत जातं, कारण याला कारण असं आहे की 2004-2009 यावेळेस आम्ही एकत्र लढलेलं आहे, त्यामुळे मतदारसंघ तर बरेचसे असतात की जे हे राष्ट्रवादी जाऊ शकतो, हा काँग्रेस जाऊ शकतो, ती अडचण आमच्यामध्ये नाही। सर हे लक्षात घ्या, काँग्रेस पक्ष हा अनेक वेळा अडचणीतून पुन्हा उभा राहिलेला आहे, आणि लोकांनासुद्धा खात्री आहे, म्हणजे नवीन इच्छुक या करता आहेत की त्यांना खात्री की यावेळेस पुन्हा एकदा 80 सालासारखं काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेईल, आणि त्याचं परिणाम इच्छुक वाढलेले आहेत।